नमस्कार, मी विद्यालंकार घारपुरे. व्ही स्कूलच्या लाईव्ह चर्चा या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या कार्यक्रमात मी लिहिलेल्या अंगणवनातील कथा या पुस्तकातल्या पहिल्या चार कथा आपण ऐकल्या. आजच्या लाईव्ह चर्चा या कार्यक्रमात आपण पुढच्या कथा ऐकणार आहोत. अर्थातच सादर केल्यात आणि वाचून दाखवतीये पूर्विती पाडलेकर. मागच्या चार कथांमध्ये आपण वनशाही म्हणजे काय, अंगणवन म्हणजे काय, वनशाही कशी सुरू झाली, त्याच्यात लोकशाहीत होतात तशा निवडणुका कशा पार पडल्या, गाढवाने काय उद्योग केले आणि अंगणवनात एक दुर्मिळ प्राणी कसा अवतरला या कथा ऐकल्या. आता हा दुर्मिळ प्राणी म्हणजे गाढव हे पण तुम्हाला समजलं. या गाढवांचं अंगणवनात कसं स्वागत झालं हे आपण आताच्या या कथेत ऐकणार आहोत. गाढवांचं स्वागत. गाढवांना अंगणवनात सामावून घेण्याचा निर्णय बहुमतानं झाल्यावर तलावाभोवती असलेल्या विस्तीर्ण गवताच्या कुरणावर गाढवांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. यावेळेस मुद्दामच समारंभ तलावाजवळ ठेवला होता, कारण झाडांना हलता येत नसल्याने लंबे आंब्याजवळ जाता येत नसे, कार्यक्रमात भाग घेता येत नसे, अनेक झाडांनी अशी तक्रारही केली होती. या परिसरात भरपूर झाडं होती, लंबे आंबा अर्थातच येऊ शकत नव्हता, पण त्याची काही तक्रार नव्हती. खूपशा पक्ष्यांनी अंगणवनातून चांगली फळं वेचून आणली होती. लंबेच्या अनुपस्थितीत समारंभाचं अध्यक्षपद फेको कोल्ह्याला दिलं होतं. तो भलताच खुश होता. गाढवांना राहू न देण्याचा त्यानं छुपा प्रयत्न केला होता, पण बहुमतानं घेतलेला निर्णय मान्य करून फेकोनं गाढवांचं स्वागत केलं. लांब कान्याला गळाभेट केली. समारंभ अखेरीस फेकोनं लांब कान्याला भाषण करण्याची विनंती केली. लांब कान्या घसा खाकरून बोलू लागला, मित्र हो, आमची गाढव जात अति प्राचीन आहे. आम्ही जगभरात सर्वत्र आढळतो. कमी पावसाचा, निम कोरडा व कोरड्या हवामानाचा प्रदेश आम्हाला जास्त मानवतो. मात्र आम्ही कोणत्याही प्रदेशात आनंदानं राहतो. घोडे, झेब्रे हे आमचे जात भाई. आम्ही पूर्वी जंगलातच राहत होतो. माणसानं आम्हाला माणसाळवलं. त्यांची कामं आम्ही करू लागलो, त्यांच्याजवळच राहू लागलो. भारतात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात आम्ही पूर्वी हमखास दिसायचो. जड ओझी वाहण्यात आम्ही एकदम पटाईत. जयपूरला दरवर्षी माणसं आमचा बाजार भरवतात. माणसं आम्हाला विकतात, विकत घेतात. मागच्या वर्षीच्या बाजारात मध्य प्रदेशातल्या आमच्या मालकानं सोलापुरातल्या एका मालकाला विकलं. यावर्षी सोलापुरात भयानक दुष्काळ पडला. मालकालाच खायला अन्न नाही व प्यायला पाणी नाही. त्यांना आम्हाला दिलं सोडून आम्ही अन्नाच्या शोधात वणवण भटकत राहिलो. बहुतेकांनी आम्हाला रट्टे घालून हाकलून दिलं, पण अंगणवनात आम्हाला कायमचा आसरा मिळाला. अंगणवनातील सर्व पशुपक्ष्यांचे आम्ही आभार मानतो. जोजो कावळा लांब कान्याचं भाषण लक्ष देऊन ऐकत होता. तो म्हणाला, लांब कान्या, तू मोठा गोष्टी वेल्हा दिसतोस. तू नक्की कथा मस्त सांगत असणार. एखादी गोष्ट सांग ना आम्हाला. लांबकान्या रंगात आला व म्हणाला, माझा मध्य प्रदेशातला मालक गोष्टी वेल्हाळ होता. त्याचा गुण मला लागलाय. तो त्याच्या मुलांना रात्री अनेक वेळा गोष्टी सांगायचा. मी त्या चारा रवंत करता करता ऐकायचो. त्यातली एखादी गोष्ट सांगतो. लांबकान्याला मध्येच अडवत फेकोनं आपल्या अध्यक्षपदाचा अधिकार वापरत सांगितलं, हे पहा, आता बराच वेळ झाला आहे. लांबकान्या व इतर सर्व गाढवं
अंगणवनात कायमच राहणार आहेत. आपण खास लांब कान्याच्या कथाकथनाचा स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करू. मला थोडं बोलायचं आहे. बोलू का? टोबीनं तत्परतेनं सांगितलं. फेको, आज तू या समारंभाचा अध्यक्ष आहेस, तू बोलायलाच हवं, तो तुझा अधिकार आहे. मात्र अध्यक्षांच्या भाषणानंतर कुणीच भाषण न करता पक्षांनी आणलेल्या फळांचा सर्वांनी आस्वाद घ्यावा. फेको अध्यक्षाच्या तोऱ्यात बोलू लागला. तर मित्र हो, माणूस गाढवांचे किती हाल करतो हे तुम्हाला कळलंच. त्याची गरज संपली की तो प्राण्यांना वाऱ्यावर सोडतो. पण अंगणवनानं गाढवांना अभय देऊन वनशाहीत एक चांगला पायंडा पाडला आहे. माणसं गाढवांशी अशी वागू लागली तर काही वर्षांनी भारतात गाढवच दिसणार नाहीत. त्यांना नाहीसे होण्यापासून वाचवण्याचा आपण हा छोटासा प्रयत्न करत आहोत याचा मला आनंद वाटतो. वनशाहीचा हा विजय आहे. सर्वांनी बोला, अंगणवनाचा विजय असो, वनशाहीचा विजय असो. जमलेल्या सर्व पशुपक्ष्यांनी या घोषणा इतक्या मोठ्यानं दिल्या की दूरवर उभ्या असलेल्या लंबे आंब्यालाही त्या ऐकू आल्या. गाढवांचं स्वागत तर जंगी झालं, पण त्यामुळे अंगणवनातला कीटकांचा एक मोठा समूह नाराज झाला. गाढवांचं स्वागत झालं म्हणून तो नाराज झाला नाही, पण त्यांनी एक आंदोलनच केलं. काय बरं होती त्यांची नाराजी, कशाबद्दल नाराजी होती, आणि त्यांनी केलेलं ते आंदोलन यशस्वी झालं का याची माहिती आपण घेणार आहोत या कथेत. कथेचं नाव आहे रंगीत आंदोलन. रंगीत आंदोलन. अंगणवनात तलावभोवतालच्या जमिनीलगतच्या गवत फुलांवर उडता उडता पितांबरी फुलपाखराच्या गप्पा चालल्या होत्या. हे बरं आहे अंगणवनातल्या या वंशाईचं, एक पितांबरी घुशातच म्हणाली. दुसरीनं विचारलं, का ग तुला एवढा कशाचा राग आलाय, अंगणवनात असं झालंय तरी काय, घ्या, म्हणजे जसं काही तुम्हाला कुणाला काही माहीतच नाही. ए नीट सांग काय ते, नाहीतर आम्ही चाललो दुसरीकडं. इतर सगळ्या पितांबऱ्यांनी गिल्ला केला. त्यावर पितांबरी सांगू लागली, परवा परवा कुठून ती गाढवं आपल्या अंगणवनात आली आणि वनशाहीच्या सगळ्या वनसेवकांनी त्यांना वनशाही सहभागी करून घेतलं सुद्धा. आपण इथले जुने पुराणे रहिवासी, खरं तर आपण या पशुपक्ष्यांपेक्षाही पुरातन आहोत, पण वनशाही आपली साधी दखलसुद्धा घेत नाही म्हणजे काय? आपण केवळ कीटक आहोत म्हणून हे आपल्याला शूद्र मानतात की काय? वनशाही आपल्यावर इतका अन्याय का करते? या बोलण्यावर सगळ्या पितांबऱ्या होत्या तिथं क्षणभर स्तब्ध झाल्या. पहिल्या पितांबरीचं बोलणं त्यांना पटलं होतंच, त्या विचार करू लागल्या. तेवढ्यात तिथंच हुंदडत असलेल्या नारंगी रंगाच्या पंखावर किरमिजी रंगाचे पट्टे व टिपके असलेल्या तलवाऱ्यानं पितांबरीचं हे बोलणं ऐकलं. त्याची लांब असलेली शेपटी हवेत तलवारीसारखा फिरवत तो म्हणाला, सांगा मला कोण तुमच्यावर अन्याय करतंय, आत्ता जातो मी त्याला तलवारीनं धडा शिकवतो. एक पितांबरी म्हणाली, तलवाऱ्या, अन्याय आमच्यावर नाही तर सगळ्या फुलपाखरांवर होतोय. वनशाही म्हणजे काही कोणी एक फुलपाखरू नाही, ती सामूहिक शक्ती आहे. दुसरी पितांबरी म्हणाली, तलवाऱ्या, डोकं जरा शांत ठेव, प्रश्न असे तलवारीनं सोडवायचे नसतात. मग कसे सोडवायचे असतात, चिडून तलवाऱ्यानं विचारलं. आपण आपल्या नायकाकडे जाऊ, तो काहीतरी नक्कीच मार्ग काढेल. आपण इतर फुलपाखरांनाही जमवूया, आणखी एका पितांबरीची सूचना आली. ठीक आहे, आपण संख्येनेही खूप आहोत, अंगणवनात भराभर फिरून लगेचच सगळ्यांना नायक जवळ जमायला सांगू. तलवाऱ्या, तू तोपर्यंत नायकाकडे जा, त्याला सांग सगळी फुलपाखरं तुझ्याकडे येत आहेत, त्याला विषयाची कल्पना दे, तुला आता सारं नीट कळलंच आहे. एका विचारी पितांबरीनं निर्णयच घेऊन टाकला. तलवाऱ्या सुटला नायकाला भेटायला. मोठ्या पांढऱ्या शुभ्र टिपक्यांची माळ असलेले लाल तपकिरी पंख फडफडवत
नायक फुलांमध्ये रस चोकत उडत होते. तलवारीनं त्याला सगळी घटना समजावून सांगितली. तितक्यात भरपूर फुलपाखरं आलीच त्याच्या भोवती. तिथं येईपर्यंत चर्चेतून सगळ्या फुलपाखरांना विषय समजला होता. नायक आपल्या समस्त फुलपाखरांवर झालेला हा अन्याय दूर झालाच पाहिजे. आम्ही सगळे एकजुटीने तुझ्याबरोबर आहोत. तू फक्त सांग आपण काय करायचं ते. सगळ्या फुलपाखरांनी पंख फडफडवत एक सुरात सांगितलं. नायकला परिस्थितीचं गांभीर्य समजलं. आपण ताबडतोब पण विचारपूर्वक काहीतरी ठरवलं पाहिजे हे त्याच्या लक्षात आलं. खालच्या राखी रंगाच्या पंखांच्या मधोमध फिक्कट पोपटी रंगाचा असलेला मुकुट सांभाळत असलेला नवाबाला पुढच्या पंखाच्या समोरच्या बाजूस लांब पांढरा पट्टा असलेला सरखेलला आणि इतर काही महत्त्वाच्या फुलपाखरांना एकत्र घेऊन नायकनं विचारविनिमय केला. त्या सगळ्यांची मतं जाणून घेतली. काय करायचं ते ठरवलं. ते सगळ्यांना सांगण्यासाठी नायक बोलू लागला. सर्वांनी आधी शांतपणे फुलांवर गवतांवर फांद्यांवर स्थिरावून घ्या. मी सांगतोय ते नीट ऐका. सगळी फुलपाखरं क्षणात स्थिरावली. नायकनं पुन्हा बोलणं सुरू केलं. तुमची तक्रार रास्त आहे. आपलं म्हणणं आपण वनाध्यक्षांकडे म्हणजे लंबे आंब्याकडे मांडू. तो याचा निर्णय घेईल. आपण सगळेजण एकदमच लंबेकडे जाऊ. नारिंगी रंगाच्या पंखांवर छोटे काळे टिपके असलेला चित्ता भडकला. तो आवेशानं नायकशी भांडायला उठणार तो शेजारच्या फुलपाखरानं त्याला समजावलं. हे बघ चित्त्या, तू आमच्याशी भांडतोस, आम्हाला हुसकावून लावतोस, ते ठीक आहे. इथं तसं करून चालणार नाही. नायक सांगतोय तसंच वाग, उगीच अविचार करू नकोस. चित्ता शांत झाला व सुळकांडी मारून परत एका पुलावर स्थिरावला. या किरकोळ हालचालीनंतर शांतता पसरल्यावर नायकनं सर्वांना कसं जायचं, शिस्त कशी पाळायची, कुणीही हुल्लडबाजी करायची नाही, कोण पुढं असेल, कोण मागं असेल, कोण लंबे आंब्याशी बोलेल, हे सारं समजावून सांगितलं. तेवढ्यात मध्यभागी रुंद पिवळा पट्टा असलेल्या लालसर पिंगट पंखांची हालचाल करत रस्टिक अस्वस्थपणे फिरू लागला. ते पाहून नायक त्याला म्हणाला, रस्टिक, सगळं काही नीट पार पडेल, तोगीच अस्वस्थ होऊ नकोस. रस्टिक जरा शांत झाला. थोड्या अंतरावर पांढऱ्या रंगाचे तीन आडवे पट्टे असलेले काळ्या रंगाच्या पंखांचे भटके तांडेल पिवळ्या रंगाचे प्रवासी चमकदार आकाशी रंगांच्या पंखांचे भटके उडून जाताना दिसताच नवाबनं त्यांना हटकलं व सांगितलं, अरे भटक्यांनो, थोडा वेळ तरी सगळ्यांबरोबर राहा, आपण आता लगेचच लंबे आंब्याकडे निघालो आहोत. असं दटावणं मिळाल्याबरोबर ते भटके थांबले. थोड्याच वेळात अंगणवनात साऱ्या पशुपक्ष्यांना तो अभूतपूर्व मोर्चा पाहायला मिळाला. त्या मोर्चामध्ये अक्षरशः लाखो रंगीबेरंगी फुलपाखरं दिसत होती. अत्यंत शिस्तबद्ध उडत होती. कुणालाही त्यांच्यामुळे त्रास होत नव्हता. तो मोर्चा म्हणजे अगणित रंगांची लांबच लांब न संपणारी पताका हेलकावे खात उडत असल्यासारखी दिसत होती. सारा आसमंत रंगीत झाला होता. हा मोर्चा चालला आहे तरी कुठं, असा प्रश्न पशुपक्ष्यांना पडला. आणि ते पाहण्यासाठी सारे पशुपक्षीही फुलपाखरांच्या मोर्चापाठोपाठ निघाले. लवकरच सगळा उलगडा झाला. फुलपाखरांचा लांब लचक मोर्चा आता लंब्या आंब्याभोवती फेर धरून उडू लागला. जणू काही रंगीत घेरावच. लंब्या आंब्याला फुलपाखरांचा अजिबात राग आला नाही. पुढचे पंख काळे कुळकुळीत असलेल्या व मागच्या सोनेरी पिवळ्या पंखांना काळी किनार असलेल्या आकारात सर्वात मोठं असलेल्या चमकदार भीमपंखी फुलपाखरानं लंबेशी चर्चा केली. नायकनं फुलपाखरांचं म्हणणं लंबेला समजावून सांगितलं. फुलपाखरांचं चाललंय तरी काय हे पाहायला सारे वनसेवक आपोआपच तिथं जमा झाले होते. लंबे आंब्यानं त्यांच्याशी चर्चा करून फुलपाखरांसह सर्व कीटकांना वनशाहीत सामावून घेण्याचा एकमतानं झालेला निर्णय जाहीर केला. अशा प्रकारे शांततामय मार्गाने केलेले
हे फुलपाखरांचं आंदोलन यशस्वीरित्या शांतपणे मागे घेतलं गेलं. अंगणवनाच्या इतिहासात रंगीत आंदोलन म्हणून या घटनेची नोंद झाली. अंगणवनातील वनशाही दिवसेंदिवस विकसित होत होती. या कथा तुम्हाला कशा वाटल्या, त्या आवडल्या का, हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर आम्हाला कळवा. वी स्कूलच्या पुढच्या लाईव्ह चर्चा या कार्यक्रमात याच पुस्तकातल्या आणखीन काही कथा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. माझ्या कथा तुमच्यासाठी सादर करण्यासाठी वी स्कूलने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं म्हणून वी स्कूलचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.